लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। नमस्कार, मी सुद्धा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सेनगाव तालुक्यातील माजुड येथील स्वस्त भाऊ दुकानदार यांच्या मनमानी कारभाराला कार्डधारक वैतागले आहेत। 3 महिन्याच्या पावत्या असूनही धान्य मिळत नाही आणि जरी मिळाले तरी 5 ते 8 किलो धान्य कमी दिले जाते। सेनगाव तालुक्यामध्ये असलेले मौजे माझोड येथील स्वस्त धान्य दुकानदार यांचा मनमानी कारभार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे। येथील रेशन कार्ड लाभधारकांना 3 महिन्याच्या पावत्या फाडून सुद्धा वेळेवर शासनाच्या नियमानुसार धान्य वाटप करण्यात येत नाही आणि वेळेवर धान्य मिळत नसल्याचे सांगितले जात आहे। आपली मोलमजुरी सोडून 2 दिवसांपासून बसलेले कार्डधारक हतबल झाले आहेत। लाभधारकांना पावती देऊन सुद्धा धान्य कमी दिले जाते आणि 3 महिन्यांचे मोफत धान्य हे मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी महिलांच्या वतीने सांगितले आहेत। दुकान केवळ 2 ते 3 दिवसच सुरू असते, त्यानंतर मात्र कोणत्याही कार्डधारकांना धान्य मिळत नसल्याचे सांगितले जात आहे। या सर्व घटनांची माहिती माझोड येथील सरपंच सुरेश मुळे यांनी लाभार्थ्यांना भेटून लाभार्थ्यांच्या तक्रारी जाणून घेऊन थेट रेशन दुकानदार यास गाठून संबंधित लाभार्थ्यांना धान्य वाटप का करण्यात येत नाही असा जाब विचारला। त्यामुळे अनेक लाभार्थ्यांना 3 महिन्याचे धान्य वाटप करण्यात आले। अनेक लाभार्थ्यांची तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे। धान्य मिळत नसल्याच्या प्रतिक्रिया असून दुकानदाराची अरेरावी सर्वसामान्यांवर होत आहे, तर काही लोकांचे ऑनलाईनच्या नावाखाली धान्य येत नसल्याचे सुद्धा सांगितले जात आहे। त्यामुळे ऑनलाईन नसल्यामुळे अनेक लाभार्थी आपल्या हक्काच्या धान्यापासून वंचित आहेत। येथील स्वस्त धान्य दुकानदार मात्र आपला मनमानी कारभार सुरूच ठेवत असून अनेक कार्डधारकांना धान्य देण्यापासून वंचित ठेवत आहे। अनेक तक्रारी निवेदने तोंडी तक्रारी देऊनही पुरवठा विभागातील अधिकारी यांच्याकडून ठोस कारवाई होत नसल्याने येथील स्वस्त दुकानदाराचा मनमानी कारभार काही थांबेना। यामुळे सर्वसामान्य गोरगरीब हतबल झाला असून सर्वसामान्य लाभधारकांना मात्र वेटीस धरण्याचा प्रयत्न सुद्धा केला जात आहे। स्वस्त धान्य दुकानात नाम फलक नाही, भाव फलक नाही, कुठल्याही प्रकारच्या शासनाच्या नियमाला अधीन राहून हे रेशन दुकान चालवित नसल्याचे निदर्शनास आले। पावत्या ह्या स्पष्ट स्वरूपात काढून मिळत नाहीत। पावतीवर धान्य किती, भाव, प्रकार नसून मिळत असलेल्या धान्यांची माहिती मिळत नाही। जिल्हा प्रशासनाने आणि जिल्हा पुरवठा विभागाने याकडे तात्काळ लक्ष देऊन येथील होणाऱ्या अनागोंदी कारभाराला आळा घालावा अशी मागणी कार्ड लाभधारकांमधून होत आहे। तुमचं नाव काय? जिजाबाई भगवान रंगावले। माल भेटत नाही, माल भेटत नाही, हे कंट्रोल आला की बोकलून ला धरतात। पहिल्या महिन्याचा राहिला काय, दे तांदूळ दिलेच नव्हते, गहू दिल ती तुम्हाला फ्री दिला पहिल्या महिन्याचा? नाही, 2 महिन्यापूर्वी नाही दिला फ्री। 2 महिने झाले फ्री नाही माल दिला। नाही काय म्हणते विचारलं, मालच नाही आला। नाव सांगा आणि राशन कधी मिळते तुम्हाला आणि पैसे किती घेतात? पैसे घेतात 60 रुपये। राशन किती भेट? राशन 25 किलो मिळालेलं आहे का? होत, 2 महिने झाले राशन नाही भेटलं आम्हाला। कोणतंच नाही? कोणतंच नाही भेटलं, फिरीचं नाही, 1 तारीखचं नाही, कोणतंच नाही भेटलं। म्हणतात वरून मालच नाही आला, 5 किलो कमी, 10 किलो कमी, मी काय करू, मलाच नाही माल आला। मग आमचं आम्हाला बोलून काय येत नाही, फायदाच नाही आम्हाला, दखलच घेणारं कोण नाही त्याच्यात। मग आम्ही मुख्यच राहतो, जितकं दिलं तितकंच नेतो आम्ही। आता काय आम्ही खरा घरात अंगुठे घेतात आधी आणि माल घेत नाहीत आम्हाला। अंगुठे घेतात? हो, आधी अंगुठे घेतात, आधी अंगुठे घेतात आणि मग म्हणतात तितकाच माल आला, तितकाच माल आला। मग आम्हाला काय इलाजच चालत नाही। मग आमचा 2 महिने झाले माल नाही आम्हाला। तुम्ही नेहमी दुकानावर येता? हो, नेहमी येते। राधाबाई रमेश रणबावळे, माझूड। आणि आम्हाले पहिल्या कुपनचा माल दिला नाही, कसात आलो आम्ही तर म्हणत झाले गहू, म्हणलं तांदूळ द्या, तांदूळ नाही म्हणत, डबलच्या वाटी देतो म्हणत आम्ही। तर आता आलो तर नंबर नाही लागत म्हणतात, नंबर लावा, नंबर लेके तो माझी तब्येत नाही बरोबर, माल द्या पाहिजे नाही ना आता लवकर। किती महिने आम्हाला गहू नाही खायला, 2 महिने झाले माल नाही भेटला आम्हाला, काहीच नाही, काहीच नाही। अंगुठ्या लावले, पावत्या काढल्या? नाही, मिशीनच बिघडली म्हणत, अंगठा लावलाच नाही, मिशीन बिघडली म्हणत, चाल नाही म्हणत, आर्टिस्ट नाही हाती घेतलाय त्यावर। बोलो तुम्हारा सर वर्षा क्या है तुम्हारा? अपना 4-4 महीने माल, 2 महीने माल मिलता नहीं वहाँ, 2 घंटे देता, 4 घंटे देता, बाकी का बंद करता चल जाता, माल नहीं मिलता। माल दे आया देता नहीं, पिछले महीने का माल रहा। हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24 साठी प्रतिनिधि सिकंदर पठान, गोरेगाव।
राजकीय सामाजिक शैक्षणिक तसेच इतर तळागाळातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24 ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.